जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर इंग्रजी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा समितीच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या स्नेहसंमेलनाचे डॉक्टर शुभदा नील आणि डॉक्टर मयुरेश जो यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्यामध्ये इंडियन आयकॉन या विषयावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर इंग्रजी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या स्नेहसंमेलना अंतर्गत इंडियन आयकॉन या शीर्षका अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. यावेळी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून त्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, तर शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच यावेळी कलाकृती प्रदर्शनाचे डॉक्टर शुभदा नील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेच्या नगरसेविका राजश्री वावेकर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक प्रकाश भगत, मुख्याध्यापिका इंदुमती घरत, संतोष चव्हाण, सुभाष मानकर, संध्या अय्यर, उज्ज्वला कोटियन तसेच सिकेटी संकुलनातील सर्व विभाग प्रमुखांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यहाँ सेक्टर 16 के गार्डन में हमने योगा एक्सरसाइज म्यूजिकल चालू किया है. आप सभी को भी मैं वहाँ के लिए हार्दिक निमंत्रण देती हूँ. रोज मॉर्निंग 6 to 7 और शाम को 5 से 6 सिडको गार्डन सेक्टर 16 का है, पिल्ले कॉलेज के सामने. आप सभी वहाँ पे आकर एक्सरसाइज सीख सकते हैं. तो ये 3 बातों को आपको याद रखना है कि इसको ठंडा रखना है, इसको नरम करना है और पैरों को गर्म करना है. और बच्चों को बहुत एनकरेजिंग वर्ड्स देने हैं. उनका मोबाइल थोड़ा सा कम यूज होगा, इसके ऊपर ध्यान देना है, क्योंकि काफ़ी बार आजकल सोशल मीडिया पे बच्चे काफ़ी रहते हैं, तो इसका भी ध्यान देना है. उनको एनकरेजिंग सिर्फ पढ़ाई के लिए नहीं, तो मैं देख रही थी कि काफ़ी सारा एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज स्कूल कंडक्ट करती है, तो वैसे ही पेरेंट्स ने उस सभी एक्टिविटीज़ में बच्चों को पार्टिसिपेट करने के लिए एनकरेज करना है. आप सभी को फिर से एक बार आप सभी को, आप सभी के नियर एंड डियर वंस को एवर हेल्थ वेल्थ एंड हैप्पीनेस मिले, यही मैं प्रार्थना करती हूँ. नमस्कार. खूप प्लेझंट ॲटमॉस्फिअर आहे. इट इज रिअली वंडरफुल टू सी हियर ऑल ऑफ यू. द स्कूल इज व्हेरी ब्राईट, स्टुडंट्स आर मच ब्राईटर, अँड हॅट्स ऑफ टू द ब्राईटेस्ट टीचर. आय एम रिअली हॅपी टू बी हियर टू विटनेस ऑल द सक्सेस अँड लेजंडरी वर्क ऑफ द किड्स. डॉक्टर आणि टीचर यांना संधी मिळाली की उपदेशाचे डोस पाजतात. मी डॉक्टर आहे, टीचर होतो, आणि या नियमाने मी उपदेशाचे डोस पाजणारच, फक्त 2 मिनिटात. मंडळी, आपल्या भारताला शिक्षणाची 1000 वर्षांची परंपरा आहे, आणि त्या परंपरेमध्ये एक संस्कृत सुभाषित आहे. लाले पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडये, प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रे मित्र वदाचरे.
हा श्लोक आहे ना तो खूप महत्वाचा आहे आणि जो आता फॉलो केला जात नाही म्हणून सगळी गडबड होते. लालयत पंचवर्षाणी, तुमचा जो मुलगा मुलगी असतं त्याचं वय वर्ष 5 पर्यंत लाड करा. लालयत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयत, त्याच्यानंतर 10 वर्ष त्यांनी जर चूक केली तर त्याला शिक्षा करा. लालयत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयत प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरे. जेव्हा तुमची मुलगा किंवा मुलगी 16 वर्षाची होईल तेव्हा तिचा मित्र किंवा मैत्रीण बनून तिच्याबरोबर राहा. तुमचं मूल यशस्वी होईल की नाही बघा. जसं आपल्या घरातला प्रमुख जो करता धरता असतो तो कसं आपल्या फॅमिलीला, आपल्या मुलांना, आई वडिलांना कुठलीही कमी पडू देत नाही, त्याच प्रकारे आपले चेअरमॅन सर सुद्धा श्री रामजीजी ठाकूर, एक्स मेंबर ऑफ पार्लमेंट, त्यांनी हा नेहमी मी त्यांच्याकडे बघते की ते तसा विचार करत नाही की ह्याच्यात माझा किती पैसा जाणार आहे, बस माझी शाळा आणि माझे मुलं त्याच्याने बेनिफिट करणार आहेत ना, मग बस ते करूया. हा त्यांचा नेहमीचा मोटो मी बघितलेला आहे. बिकॉज ही इज अ मॅन ऑफ विजन, ही इज अ मॅन ऑफ व्हर्सटाईल पर्सनॅलिटी. आज या ठिकाणी आपले जे चीफ गेस्ट आहेत डॉक्टर शुभदा, त्यांनी आपल्याला हेल्थ केअर कसं घ्यावं, हाऊ टू लूज वेट अँड लिव अ हेल्दी लाईफ याच्याबद्दल खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. सिमिलरली डॉक्टर मयुरेशकडून एक नवीन वेगळी पद्धत, हाऊ टू अपब्रिंग द चिल्ड्रन, त्यांनी जास्त लाड न करता आपण त्यांना कसे मोठे करायचे आणि चांगले सुसंस्कृत चांगले सिटीजन बनवायचे याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे मी खूप खूप आभार मानते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.